विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आताच आपण वेगवेगळ्या प्रकारचे फुलं पाहिले. तर काही फुलं हे वासाचे होते, काही फुलं हे बिनावासाचे होते, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर आता आपल्याला हे जे फुलं आहेत, या फुलांपासून आपल्याला पुष्पहार किंवा फुलांची माळा बनवायची आहे. तर ते करण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे पानं, त्यानंतर फुलं, त्याच्यानंतर दोरा किंवा धागा, त्यानंतर एक कैची. तर याच्या बनवणार आहोत फुलांचा हार बनवणार आहोत. तर आता आपण हा दोरा मी सुईमध्ये ओवून घेतलेला आहे आणि या ठिकाणी मी एक गाठ मारलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा गाठ मारू शकता आणि गाठ मारल्यानंतर ती थोडी जाड आली म्हणजे ते जे फुलं आहेत ते फुलं त्याच्यामधून निसटणार नाही. अशा पद्धतीने थोडी जाड गाठ मी या ठिकाणी मारून घेतलेली आहे. त्यानंतर पानं घेतलेली आहेत. तर हा जो धागा आहे हा डबल दोन डबल पदरी धागा आहे हा. तर या ठिकाणी मी आता दोन पानं या ठिकाणी ओवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी पानं ओवून घेतलेली आहेत आणि हे खाली त्या गाठ आपण जी मारलेली पर्यंत घेतली. त्यानंतर दोन फुलंसुद्धा आपण या ठिकाणी ओवून घ्यायची आहेत अशा पद्धतीने. दोन फुलं मी याच्यामध्ये आता ओवून घेतोय. दोन फुलं मी ओवून घेतली. त्यानंतर मी आता हा जो आपला धागा होता हा धागा या ठिकाणी कापून घेतोय. हा धागा कापून घेतलाय. आता याच्यामध्ये आता याचे दोन पदर तयार झालेले आहेत. दोन दोरे या ठिकाणी तयार झालेले आहेत. तर एका याच्यामध्ये मी आता परत पुन्हा हे ओवून घेतोय सुई. तर मी एका पदरमध्ये किंवा एका दोऱ्यामध्ये ही सुई ओवून घेतलेली आहे आणि दुसरा या पद्धतीने. आता मी याच्यामध्ये आता काही फुलं पुन्हा याच्यामध्ये ओवणार आहे. या पद्धतीने दोन ते तीन फुलं टाकल्यानंतर आपण पान टाकायचं आहे म्हणजे ती जी माळा आहे ती चांगली दिसेल. आता आणखी एक छोटे छोटे फुलं असल्यामुळे मी आणखी एक फुल याच्यामध्ये ओवून घेतोय. पुन्हा आपण एक पान याच्यामध्ये ओवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी असं केलेलं आहे. पुन्हा तीन फुलं पुन्हा एक पान या पद्धतीने ओवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी ही इकडची एक बाजू झालेली आहे. आता मी इथली इथला दोरा काढून घेतोय सुईमधून आणि आपला जो दुसरा धागा होता तर त्याच्यामध्ये मी आता सुई ओवतोय. आणि सुई ओवल्यानंतर आपल्याला पुन्हा तीच कृती पुन्हा करायची. इकडच्या बाजूला सुद्धा तिकडच्या प्रमाणेच आपल्याला करायचं आहे. तिकडे आपण तीन फुलं ओवले होते त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा आपल्याला तीन फुलं ओवल्यानंतर एक पान या ठिकाणी टाकायचं आहे. हे तीन फुलं मी ओवलेले आहेत. आता एक पान या ठिकाणी मी टाकणार आहे. त्यानंतर पुन्हा तीन फुलं या पद्धतीने आपल्याला ही कृती करायची. तर आता आपण अशा पद्धतीने की हे दोन्ही भाग सारखे झालेले आहेत म्हणजे हे बरोबर खालचा जो भाग आहे हा मध्यभागी आलेला आहे. अशा पद्धतीने आपण फुलांचा हार तयार केलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा फुलांचा हार नक्कीच तयार केला असेल. तर अशा पद्धतीने तुम्ही फुलांची माळा, फुलांचे हार, वेगवेगळे जे आपले सण उत्सव असतात, गणपती उत्सव असतो, नवरात्र असते किंवा वेगवेगळे आपले जे सण आहेत त्यावेळेस आपण करून हे वाहू शकतो.